महाराष्ट्रातील क्षेत्रातील कागद बनवणारी एकमेव दर्जेदार कंपनी महालक्ष्मी प्लास्टिक टेम्बोरी दर्जेदार शेततळासाठी लागणारा व मत्स्य व्यवसायाच्या तळासाठी लागणारा 500 मायक्रॉन व 400 मायक्रॉन कागद अगदी अल्पशा दरात उपलब्ध तेही 5 वर्षाच्या गॅरंटी वॉरंटी सह महालक्ष्मी प्लास्टिक टेम्बोरी। नमस्कार, आधार न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे। बघूया आजच्या ठळक घडामोडी। इंदापूरची तेजस्विनी उकिरडे निघाली इंग्लंडला, सुप्रिया ताईंच्या मदतीने झाले तिचे स्वप्न साकार। एक महिन्यापूर्वी आधार न्यूजवर बातमी प्रदर्शित केली होती की इंदापूरची सफाई कामगारांची मुलगी तेजस्विनी उकिरडे हिला उच्च शिक्षणासाठी परदेशात जायचं आहे व तिच्याकडे पैशांची होती कमतरता, त्यामुळे तिचं स्वप्न साकार होईल की नाही फार दाट फार कठीण प्रसंग आला होता। अशा वेळेला तिने आधार न्यूजची मदत मागितली होती व आधार न्यूजची तिची आधार न्यूजने तेजस्वीची दखल घेत ही बातमी प्रदर्शित केली होती। अवघ्या काही तासांमध्ये तिथल्या कर्तव्य दक्ष खासदार सुप्रियताई सुळेंनी आपल्या आधार न्यूजच्या बातमीची दखल घेत त्वरित तेजस्विनीला फोन करून तिला हवी तेवढी मदत त्यांनी देऊ केली होती व तिला अक्षरशः काही तासांमध्येच तिच्या अकाउंटला ती रक्कम त्यांनी जमा केली होती। इतक्या तत्परतेने तिने हे दिल्यामुळे तिचे पुढील पाऊल पडलं व स्थानिक दानशूर व्यक्ती व काही सामाजिक संस्थांनी सुद्धा तेजस्विनीला मदत केली, त्यामुळे आज तेजस्विनी म्हणजे उद्याच्या दिवशी ती दुपारी 1:30 तिचं लंडनला जाण्यासाठी विमानाने रवाना होणार आहे। त्यांच्या घरात अत्यंत आनंदाचं वातावरण आहे। अशा आनंदाच्या क्षणी आमचे प्रतिनिधी जितेंद्र जाधव यावेळी त्यांच्या घरी आहेत आणि जितेंद्र नेमकी तिथली काय परिस्थिती आहे ते आपल्या समोर दाखवणार आहे, तिचे वडिलांचं मनोगत व्यक्त करणार आहे आणि त्या मुलीला नेमकं आज काय वाटतं तिच्या चेहऱ्यावर आपण बघू शकता। अक्षरशः तेजस्विनी नावाचं जे तेज आहे खऱ्या अर्थाने तेज दिसत आहे आणि त्याचं खरं जे म्हणता येईल ते सुप्रियाताईंना आपण श्रेय देऊ शकतो की ज्यांनी अगदी चॅनलची बातमी बघून ज्या तेजस्विनीला मदत केली आहे तर ताईंचे सुद्धा आधार न्यूजतर्फे आभार मानण्यात येत आहे। तर जितेंद्र, आता तू यावेळेला त्यांच्या घरामध्ये आहे, नेमकी काय तिथली परिस्थिती आहे? इंदापूरची तेजस्विनी उकिरडे ही आता गगन भरारी घेणार आहे। ती उद्या साधारणपणे 3 तारखेला इंग्लंडमधील टी साइड युनिव्हर्सिटीमध्ये आपलं उच्च शिक्षण जे फॉरेन्सिक सायन्समध्ये घेतलं जाणार आहे ते घेण्यासाठी जाणार आहे। तिला सुप्रियाताई सुळे असेल इतर सामाजिक संस्थांनी अतिशय मोठ्या प्रमाणात मदत केली आणि आधार न्यूजच्या माध्यमातून आवाहन केलं होतं, त्या आव्हानाला चांगला प्रतिसाद लाभला। आपण आत्ता तेजस्विनीच्या घरी आहोत, तेजस्विनीबरोबर बोलणार आहोत की नेमकं आता ती बाहेर देशामध्ये गेल्यानंतर आपल्या मातृभूमीशी कसं संबंध ठेवणार आहे, घरच्यांशी कसं कॉन्टॅक्ट ठेवणार आहे आणि उच्च शिक्षण घेत असताना जी केलेल्या मदत आहे त्या मदतीचं कशाप्रकारे सोनं करून दाखवणार आहे त्याविषयी आपण तेजस्विनीशी बोलूया। तेजस्विनी तो आता इंग्लंडमधील टी साइड युनिव्हर्सिटीमध्ये उच्च शिक्षण घेण्यासाठी जाणार आहे, तर त्या ठिकाणी तू गेल्यानंतर नेमकं काय मातृभूमीशी तुझं असं जे नाळ आहे ती जोडलेली आहे त्याबद्दल तू काय बोलणार आहे? सहसा मला माझ्याशी म्हणजे जे इंदापूर शेला गाव आहे तो पहिल्यापासूनच आहे, आता जे इतक्या दूर चालले की थोडंसं नर्वस फील करते आणि एक राहतंच ना की आपलं आपला देश तो आपला देश असतो, म्हणजे बाहेरची सिटी किती जरी मेट्रोपॉलिटियन असली तरी पण आपल्याला आपल्या मातीचाच लगाव असतो, त्याप्रमाणे मला पण आहे। तेजस्विनी तू बाहेर देशामध्ये जाताना कशाप्रकारे तयारी केली, तुझे पासपोर्ट असतील व्हिसा असेल तो तयार झाला आहे का, तर जर पासपोर्ट असेल तर तो आम्हाला दाखवशील का? हे अगोदर जे कॉलेजतर्फे ज्या लेटर्स वगैरे येतात विजा लेटर वगैरे येतं ते सगळ्या गोष्टी अप्लाय करावं लागतं, फी पे करावं लागते, 1-15 दिवसात मग विजा येतो की आता हा माझा आलेला आहे। आपण पाहत आहोत की तेजस्विनीचे जो पासपोर्ट आहे तो आता सध्या तयार झालेला आहे, पासपोर्ट तयार झालेला आहे, आता उद्या ज्याला ते निघालेले आहे, तिचे वडील आपल्याबरोबर आहेत। काका, तुम्हाला काय वाटतं तुमची मुलगी आता उद्या इंग्लंडला जाणार आहे टी साइडसाठी युनिव्हर्सिटीमध्ये उच्च शिक्षणासाठी, तुमच्या मनामध्ये काय हृदय भावना आहेत काय तुमच्या आता पुढे? आमचं माझी एवढी जाणवणं आहे की तिनं शिकून चांगलं हे करावं पुढच्या ह्याला, म्हणजे पुढच्या ह्याच्यात नाव कमावं आणि समाजात जी बांधिलकी ठेवून ज्यांनी आपल्याला मदत केली त्यांना सर्वांना परत तिनं सहकार्य करावं एवढीच माझी अपेक्षा आहे। त्यांच्या वडिलाची इच्छा आहे की तिने पुढे शिकून मोठं व्हावं, अजून उच्च शिक्षण या पुढचं शिक्षण घ्यावं, पण तेजस्विनीला उच्च शिक्षणासाठी खरंच मदत केली आहे त्या बारामती लोकसभा मतदारसंघाच्या खासदार सुप्रियाताई सुळे। सुप्रियाताई सुळे यांनी तेजस्विनी तुला मदत केली, तुझ्या सुप्रियाताई सुळेसाठी काय म्हणाल किंवा सुप्रियाताईचा आभार कसे मानाल तू?
अगोदर तर मला विश्वासच बसत नाही या गोष्टींवर, पण माननीय खासदार सुप्रियाताई सुळे यांनी अगदी एका दिवसात मला मदत केली पूर्ण, एकदा वेळेचे भान वगैरे राखून त्याच दिवशी माझा अकाउंट नंबर वगैरे घेतला आणि अमाऊंट पण ट्रान्सफर केली आणि मला भेटून पण जा असं पण त्या बोलल्या आणि पर्सनली गाईड पण केलं मला त्यांना. मी त्यांचं खरंच मनापासून खूप आभार मानते की त्यांनी माझी गरज ओळखून मला वेळेवर मदत केली, त्यांचं मी खरंच धन्यवाद म्हणते. सुप्रियाताई सुळे यांनी मदत केल्यामुळे तेजस्विनीला त्यांनी ते आभार कसे मानावे शब्दच उरले नाहीत. तर आधार न्यूजने मोठ्या प्रमाणात यासाठी लोकांना विनंती केली होती की आवाहन केलं होतं की मदत करा आणि त्याला सुप्रियाताई सुळे अतिशय चांगला सपोर्ट दिला, सामाजिक संस्थांनी दिला, इंदापूरमधील काही दानशूर व्यक्तींनी दिला, या सर्वांचं आभार तेजस्विनीनं मानलेले आहेत. आणि पुढील उच्च शिक्षणासाठी तेजस्विनीला आधार न्यूज परिवार असेल, सन्माननीय संपादक आदरणीय विनायकजी कांगणे सर असेल यांच्याकडून तेजस्विनी तुला पुढील शिक्षणासाठी तुझ्या फ्युचरसाठी लाख लाख शुभेच्छा देतो आणि तू असेच तुझी पुढंही गगन भरारी घेईल अशी मी या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो. प्रतिनिधी जितेंद्र जाधवसह आधार न्यूज इंदापूर. आपल्या व्यवसायाची वाढ करायची असो किंवा आपल्या लाडक्या मुलांचे वाढदिवस असो, जाहिरातींसाठी फक्त आधार न्यूज. संपर्क 9321887766, 9324887766.